आज मी कढीची रेसिपी घेऊन आली आहे। आता उन्हाळा चालू आहे आणि घरच्या घरी आपण किती छान पौष्टिक कढी करू शकतो त्याची रेसिपी आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मांडलेलं आहे। हे मोहरी आहे, जिरं आहे आणि हा खरडा आहे। जसं मी मागे सांगितलं होतं, ह्याच्यामध्ये लसूण, जिरं आणि मिरची तव्यावर गरम करून आपण त्याचं बारीक ठेचा केलेला आहे। ओके, आणि ही हळद आहे, लसूण ठेचलेला आणि कढीपत्ता, तो महत्त्वाचा फोडणीसाठी। ओके, आणि हे दोन वाटी चण्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याचं थोडंसं पातळ असं रस्सा बनवणार आहोत आणि ते आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। हे दही आहे घरचं। ओके, त्यात आपण घोटून घेणार आहोत दही रवी। चण्याच्या पिठामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे असं पातळ मिश्रण केलेलं आहे। ओके, तर ते मिश्रण आपण ह्या घोटलेल्या दह्यामध्ये टाकणार आहोत। ओके, ठीक आहे, आणि ह्या मिश्रणामध्ये असं आपण पाणी घेऊन पूर्ण घेणार आहोत कढीत टाकण्यासाठी, म्हणजे वेस्ट जायला नको म्हणून। कढई तापलेली आहे, आपण आता मोहरी टाकली आहे, जिरं टाकतोय आपण आता। ओके, आता आपण कढीपत्ता टाकतो। कढीपत्ता खूप महत्त्वाचा असतो कढीसाठी, कारण त्याचा स्वाद येतो त्या कढीला। आणि आपण लसूण टाकतो आहोत। छान तडतडली आहे पहा, आणि मी आता हळद टाकतोय, तेलातच आपण हळद टाकतोय। ओके, आणि हा खरडा आहे, हा टाकते आहे मी ह्याच्यामध्ये। आपल्याला हा खरडा ह्याच्यात पण टाकायचा आहे कढीमध्ये। फोडणी चांगली जुळून आली की कढीलाही चांगला स्वाद येतो। लोखंडाच्या कढईत मी कढी करत आहे आणि माझी पळी ही पितळेची आहे। या दोघांमुळे कढी जी होणार आहे ती आरोग्यासाठी उत्तम अशी असेल। हे मिश्रण आहे, याच्यामध्ये आता मी पाणी टाकत आहे। आपण कढीमध्ये मीठ टाकलं नव्हतं, आपण एक चमचा मीठ टाकलं आहे आता। कढी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कढी कंटिन्यूज सतत ती आपल्याला हलवावी लागते, नाहीतर मग कढी म्हणजे आपली जे दही असते ते दही फाटते। आपण कढी करताना चण्याचं पीठ वापरलेलं आहे आणि चण्याचं पीठ आणि दही हे एकजीव झालं पाहिजे। पहा, आता आपली कढी शिजत आहे आणि सगळं मिश्रण एकजीव होत आहे आणि घट्टपणा येत आहे। हे पहा, मी आता कढी ढवळतेच आहे आणि 5 मिनिटांमध्ये कढीला उकळी येते, म्हणजे पूर्ण उकळी येऊच द्यायची नाही आपण, तिला हलवतच राहायचं आणि गॅस लगेच बंद करायचा। झाली आपली कढी, गरमागरम कढी आपण भातासोबत खाऊ शकतो। अतिशय पौष्टिक अशी उन्हाळ्यात खाल्ली जाणारी, म्हणजे कढी ही आपण कधी खातो ॲक्च्युली, पण उन्हाळ्यामध्ये कढी भात छान लागतो, आवडतं खायला। कोथिंबीर अशी छान पाण्यात भिजत घातली आहे मी आणि आता निथळून काढते आहे, त्यातली माती पूर्ण खाली बसली आहे, पहा तुम्ही। वरतून अशी छान कोथिंबीर पेरली आहे, पहा, छान आपली पौष्टिक कढी।